नमस्कार, मी स्वीटी, VKB न्यूज मध्ये आपलं स्वागत. बुलेटिनला सुरुवात करण्याआधी नजर टाकूया हेडलाईन्सवर. अल्पवयीन भाचीसह 17 वर्षाच्या मावशीवर बलात्कार, पीडितेची प्रकृती बिघडल्यामुळे उलगडा. राज्यात आज मुसळधार पावसाचा इशारा, विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह होणार पाऊस. आणि मित्रानेच केला मित्राचा खून, जुन्या वादातून युवकाची हत्या. आता सविस्तर वृत्त. 17 वर्षीय तरुणी प्रियकराला भेटायला जाण्यासाठी 14 वर्षीय भाचीला सोबत नेत होती. तरुणीच्या प्रियकराने भाचीशी आपल्या भाच्याचे सूत जुळून दिले. दोन्ही युवकांनी मावशीवर तिच्या भाचीला एका बंद घरात नेऊन शारीरिक संबंध प्रस्थापित केले. मात्र 14 वर्षीय मुलीची अचानक प्रकृती बिघडल्यामुळे प्रेम प्रकरणाचा उलगडा झाला. या प्रकरणात दोन्ही युवकावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रामदयाल पंचम दांडेकर 27 वर्ष वाठोडा आणि रोहन अशोक बिजरे 19 वर्ष वाठोडा अशी आरोपींची नावे आहे. वाठोडा परिसरात राहणारी 18 वर्षीय तरुणीची रामदयाल दांडेकर याच्याशी 4 वर्षापूर्वी इंस्टाग्रामवरून मैत्री झाली. दोघांचे प्रेम संबंध निर्माण झाले. तिने 14 वर्षीय भाचीला प्रियकराला भेटायला जाताना सोबत नेण्यास सुरुवात केली. त्यामुळे मावशीचे प्रेम प्रकरण व्यवस्थित सुरू होते. मात्र या दरम्यान मावशीचा प्रियकर रामदयाल याने प्रियसीच्या भाचीलाही प्रियकर शोधून देण्याचे ठरवले. गेल्या महिन्याभरापूर्वी मावशीच्या प्रियकराने आपला भाचा रोहन बिजरे याला सोबत आणले. त्या दोघांची एकमेकाशी ओळख करून दिली आणि त्यांना प्रेम संबंध ठेवण्यास प्रोत्साहन दिले. त्यामुळे मावशी व भाची या दोघेही आपापल्या प्रियकरांसोबत भेटायला जात होत्या. मावशी व भाचीला दोनही युवकांनी फिरायला जाण्यासाठी तयार केले. दोघी दुपारी 12 वाजता घराबाहेर पडल्या. त्या दोघींनाही प्रियकरांनी हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सूर्यनगरात असलेल्या एका बंद घरी नेले. तेथे दोघांनीही शारीरिक संबंध प्रस्थापित केले. तासाभरानंतर 14 वर्षीय मुलीची अचानक प्रकृती बिघडली आणि या प्रकरणाचा उलगडा झाला. मुलीच्या आईने वाठोडा पोलिसात तक्रार दिली. पोलिसांनी दोन्ही युवकावर गुन्हा दाखल करून अटक केली आहे. 17 वर्षाची एक नाबालिका मुलगी आहे. तिची ओळख सोशल मीडिया मधून जो आरोपी आहे, मेन आरोपी याच्यामध्ये राम तांडेकर याच्याबरोबर 4 वर्षापूर्वी झाली होती. त्याच्यावर त्यांचं ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले आणि ते 4 वर्षापासून एकमेकांसोबत होते. जी मोठी मुलगी आहे 17 वर्षाची, तिचीच भाची जी आहे, ही मावशी लागते तिची. ती भाची हे एकमेकांबरोबर राहत असल्यामुळे रामबरोबर ओळख झाली आणि रामचा जो भाचा जो आहे दुसरा आरोपी यामधील त्याच्याबरोबर ओळख झाली. त्याचं नाव आहे रोहन बिजरे. आणि ह्या दोघांनी दोघं आणि ह्या दोघी मिळून ह्या दोघांनी त्यांना फूस लावून एका ठिकाणी नेलं हुडकेश्वर हद्दीमधील आणि तिथे त्यांच्यावर सामूहिक अत्याचार वगैरे केलेले आहेत. त्या प्रकारे आपल्याला त्यांच्या घरच्यांनी येऊन पोलिसांना माहिती दिली आणि आपण त्याप्रमाणे अवकाळी पावसाने अवघा महाराष्ट्र कवेत घेतला आहे. उन्हाळ्यातील काही दिवस वगळले तर अवकाळी पावसाचा मारा हा सुरूच आहे. अशातच आता हवामान खात्याने शुक्रवारी पुन्हा पावसाचा इशारा दिला आहे. महाराष्ट्राला अवकाळी पावसाने झोडपून काढले आहे. पाऊस थांबला आहे असे वाटत असतानाच अधूनमधून अवकाळी पावसाचा मारा सुरू आहे. आता तर हवामान खात्याने मोसमी पावसाचा अंदाज देखील व्यक्त केला आहे. तरी देखील अवकाळी पाऊस मात्र सुरूच आहे. भारतीय हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार आज शुक्रवारी मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. पावसासोबतच गारपिटाचा देखील इशारा देण्यात आला आहे. विदर्भात देखील हवामान खात्याने विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. विदर्भाच्या काही भागात देखील गारपीट होण्याची शक्यता आहे. फक्त पाऊसच नाही तर पावसासोबत वादळी वाऱ्याचा देखील इशारा देण्यात आला आहे. ताशी 40 ते 50 वेगाने वारे वाहतील असा हवामान खात्याचा अंदाज आहे. पावसासोबतच राज्याला वादळाचा देखील तडाखा बसू शकतो. दरम्यान काल गुरुवारी उपराजधानीला दुपारी 4 नंतर वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने झोडपले. ताशी 30 ते 40 वेगाने वारे वाहत होते. सुमारे तासभर झालेल्या पावसाने शहरात अनेक ठिकाणी झाडे कोसळली तर काही ठिकाणी दिशादर्शक फलके पडली. आज देखील सकाळपासून सर्वत्र ढगाळ वातावरण असून उकाड्यात प्रचंड वाढ झाली आहे.
जुन्या वादातून मित्रानेच मित्राचा खून केल्याची घटना यशोधरा नगर पोलीस स्टेशन हद्दीत घडली आहे. आरोपी व मित्र हे दोघेही गुन्हेगार प्रवृत्तीचे असून आरोपी फरार आहे. ही घटना काल मध्यरात्री घडली असून पोलिसांनी मृतकाला उपचाराकरता दवाखान्यात दाखल केले होते, मात्र रक्तस्त्राव जास्त झाल्याने उपचारादरम्यान मृत्यू झाला. कल रात को करीबन रात को 1 बजे के समय में फरदीन सेलिब्रेशन के सामने वांद्रा में एक हत्या का प्रयास का मामला सामने आया था. तुरंत उसको जख्मी को मेडिकल में भर्ती किया गया था. मैं हॉस्पिटल से उसको मेडिकल लेके गया था. वहाँ पर उसका उपचार होने के बाद में उसको मृत घोषित किया गया है. उसको ज़्यादा ही ब्लड जाने की वजह से उसकी मृत्यु हो गई. उसमें 2 आरोपी के नाम सामने आ रहे हैं अभी, और जो मृतक और आरोपी है एक दूसरे के वो दोस्त थे. कुछ पुरानी वारदात तो हुई थी, उसके झगड़ा होता उस कारण उन्होंने कल हमला करके मार दिया. ये सभी रहने वाले कपिल नगर के हद्दी के. आरोपी की तलाश चालू है, तुरंत हम आरोपी को अरेस्ट करेंगे. घटना रात के करीबन 1 बजे की है और 2 आरोपी के नाम सामने आ रहे हैं और उसकी तलाश में हमारे 2 टीम बाहर भेजी गई है. हम जल्दी से जल्दी उसको अरेस्ट करने का प्रयास करेंगे. मृतक ये भी माड़ापाटर का रहने वाला है और आरोपी भी उधर के रहने है. आता घेऊया एक छोटा सा ब्रेक. ब्रेक नंतर पुन्हा आपले स्वागत. नागपुरातील वाठोडा परिसरातील मंदिर आणि विहार हे महानगरपालिकेच्या जागेवर असून यावर मनपा प्रशासनातर्फे अतिक्रमण हटवण्याचे नोटीस लावले आहे. याच मुद्द्यावरून नागपूरच्या पूर्व नागपुरात राजकारण चांगलंच पेटलं आहे. महायुतीचे नेते आपसात आमोरासमोर आले. अतिक्रमणाची कारवाई करण्यात यावी अशी मागणी कृष्णा खोपडे करत आहे, तर अतिक्रमणाचा विरोध हा आभा पांडे यांच्याकडून केला जात आहे. याच विरोधात आज अनेक सामाजिक संघटना एकत्र येऊन धरणं प्रदर्शन केलं गेलं. संघटनाचे लोक निषेध करायला आलेले आहेत, कारण 3 दिवसा अगोदर नागपूर सुधार प्रन्यासवर इथे स्थानीय आमदारांच्या प्रेशरनी नागपूर सुधार प्रन्यासनी एक नोटीस बजावली. त्या नोटीसमध्ये 3 दिवसात मंदिर आणि बौद्ध विहार हे दोन्ही पाडण्याचा त्याच्यामध्ये ऑर्डर त्यांनी त्या पत्रामध्ये नमूद केले आहे. त्या निषेधार्थ आम्ही काल प्रेस परिषदसुद्धा घेतली आणि अधिकाऱ्यांना सुद्धा जाऊन भेटलो. आमचं डेलिगेशन गेलं इथल्या सगळ्या नागरिकांचं आणि आज इथे शांतीप्रिय शांतीपूर्ण असं धरणं निदर्शन आम्ही इथे करत आहोत की असं आता काहीही खपवून घेणार नाही. कारण हे जे बांधकाम आहे ते 23 वर्षाआधीचं बांधकाम आहे. या दोन्ही बांधकामाला 23 वर्षे पूर्ण झालेली आहेत. त्याचबरोबर जी यादी नागपूर महानगरपालिकेनी NIT सगळ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी केली होती, मंदिर तोडण्याची जेव्हा कारवाई झाली होती कोर्टाकडनं, तेव्हा हे दोन्ही मंदिर त्याच्यात नव्हते. याचाच अर्थ असा आहे की हे मंदिर त्या यादीमध्ये नव्हते, म्हणूनच ते अतिक्रमण त्या मंदिराचं कुठेही झालेलं नाही, अवैध निर्माण कुठे झालेलं नाही हे त्याच्यावरनंच सिद्ध होते. परंतु इथल्या स्थानीय आमदारजींनी काहीतरी स्वतःचं बनवायला आणि काहीतरी स्वतःचा इगोला धरून त्यांनी इथे दोन्ही विहार आणि हनुमानजीच्या मंदिराला जे नोटीस देण्याचं काम केलं आहे, जे पाप केलं आहे, ते पाप आम्ही इथली जनतेबरोबर कधीही खपवून घेणार नाही. आमदार साहेबांनी काल कोणत्या तरी पत्रकारांना सांगितलं की हे जे सगळं सुरू आहे ते इथे खेळ मैदान नाही आहे. मी आमदार साहेबांना विचारते हो, तुम्ही कुठे खेळ मैदानांना वाव दिला? आजपर्यंत पूर्व नागपुरात तुम्ही किती खेळ मैदानं बांधले? आणि हे जे तुम्ही सगळी इथली जमीन बघता, हे काय 4-5 हजार स्क्वेअर फीटमध्ये तुम्ही का मैदान बांधणार आहात? आणि 15 वर्षापासून तुम्हाला मैदान आठवलं नाही, आता निवडणूक आली म्हणून तुम्हाला मैदान आठवतंय. आणि तुम्हाला मी विचारते, डिप्टी सिग्नल, भरतवाडा, मिनी माता नगर, इथे कुठे तुम्ही मैदानं बांधले? फक्त मैदानांना ओपन प्लॉट्सला बाउंड्री वॉल करून तिथे 2-4 ग्रीनचे जिमचे आयटम टाकून एक कोणत्याही ग्राउंडचा बांधकाम होत नाही हे त्या आमदारांनी लक्षात ठेवावं. कारण तसं आहे की साईचा प्रोजेक्ट जो आला, आमदार साहेब सांगतात मी साई आणलं
साईबाई सांगायचं नाही, आता जनता काही ऐकणार नाही. साईचा प्रोजेक्ट जो आणलाय तो आदरणीय नितीन गडकरी साहेबांनी आणलाय. ते तर गडकरी साहेबांचं महत्वपूर्ण योगदान आहे की गडकरी साहेब जे काही पूर्व नागपूरमध्ये करतात ते कृष्णा खोपडेच्या खात्यात जात. आमदारांनी स्वतः सांगितलं पाहिजे की त्यांनी काय केलं. अरे मी जिथनं निवडून येते तो पूर्ण प्रभाग हा पूर्व नागपूरचा आहे, परंतु त्यांनी प्रेसला सांगत असताना सांगितलं तिकडचे लोक इकडे येऊन राजकारण करतात. आता तुम्हालाच मी विचारते, हा मंदिर तोडण्याचा विषय हा काही राजकारणाचा विषय आहे का? हा आमचा धार्मिक आस्थेचा विषय आहे आणि म्हणून आम्ही सगळे एकत्रित झालो आहोत आणि आम्ही कुणालाही इथे बोटही लावू देणार नाही. मंदिराचा विषय असो, हनुमानजीचा किंवा बौद्ध विहाराचा विषय असो, इथले सगळे नागरिक आता एक झालेले आहेत. कारण आम्हाला इथे अन्याय कुणाचाही सहन करायचा नाही आहे. आणि काल आमदार साहेबांनी जसं म्हटलं की इथल्या काहीतरी लोकांनी ॲप्लिकेशन दिलेली आहे, कंप्लेंट केली आहे. अहो आमदार साहेब, तुम्हाला मी विचारते की जर कुणी इथल्या नागरिकांनी जर मंदिराच्या विरोधात किंवा बौद्ध विहाराच्या विरोधात जर तुमच्याकडे तक्रार केली असेल तर त्यांचं नाव इथे जाहीर करावं, नाहीतर तुम्ही आमदारकीचा इस्तिफा द्यावा. नाही, हा आंदोलन ती कारवाई थांबेपर्यंत, जोपर्यंत प्रशासन आम्हाला सांगत नाही. कारण आम्ही जेव्हा काल डेलिगेशन घेऊन गेलो तेव्हा अधिकाऱ्यांना सांगितलं की याबाबत तुम्ही खात्री करून घ्या, तुमचे जे पूर्व नागपूरचे ईस्ट डिव्हिजनचे अधिकारी जे सतत दबावामध्ये, एका आमदाराच्या दबावामध्ये काहीही करायला तयार आहेत, ते त्यांना विचारा आणि आम्हाला सांगा की त्यांनी ही नोटीस कशा प्रकारे बजावली. जर नियमबाह्य बजावली असेल तर त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे. जर ह्या लेआउटमध्ये कोर्टाचा वाद होता, कोर्टाने स्थगनादेश दिला, तर NIT च्या अधिकाऱ्यांनी हे दोन्ही मंदिर पाडण्याकरता नोटीस कशी बजावली हा आमचा प्रश्न आहे. पोलीस प्रशासन आणि उपद्रव शोध पथकाच्या जवानांच्या सहकार्याने टायर कंपनी चौक येथे अतिक्रमण कारवाई केल्या गेली. फुटपाथ व रस्ते मोकळे करण्यासाठी ही विशेष कारवाई NMC कडून केल्या जात आहे. यावेळी मनपाने मोठ्या प्रमाणात टायर, काही हात ठेले, काही इतर साहित्य जप्त केले आहे. शहरात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालंय. या अतिक्रमणाविरोधात महानगरपालिकेने कठोर पवित्रा घेतलाय. संपूर्ण शहरात मनपाद्वारे धडक कारवाई केली जात आहे. शहरातील अतिक्रमण वाढत आहे, त्यामुळे नागरिकांना होणारा त्रास, वाहतुकीची समस्या, पार्किंगची समस्या निर्माण होत आहे. अस्वच्छता यासंदर्भात वारंवार प्राप्त होणाऱ्या तक्रारीवरून मनपाने गांभीर्याने दखल घेतली. टायर कंपनी चौकात कारवाई करत मोठ्या प्रमाणात टायर, काही हात ठेले, रस्त्यावर ठेवलेले कबाडी साहित्य, बंद कार, बाईक व इतर साहित्य मनपाने जप्त केले आहे. इसके बारे में देखो कैसा है, कपिल नगर पुलिस थाने के कार्य क्षेत्र में जो कामगार नगर से लेकर दीपक नगर तक का जो एरिया है, तो एरिया में बहुत सारे कबाड़ी भंगार की दुकान है. और वो जो रास्ता है, वो रास्ता के बाजू में बहुत सारे कबाड़ी की दुकान और पान ठेले लगे हुए हैं. तो क्या होता है कि कबाड़ी की दुकान के सामने वो जो भंगार वाली गाड़ियाँ रहती है वो गाड़ियाँ लगा के रखते हैं, और जो कोई टायर रहता है वो टायर भी रास्ते के बाजू में लोगों ने रखे हुए हैं. तो इसकी वजह से क्या होता है कि जो रास्ते से आने जाने वाले जो वाहन रहते हैं, जो कोई बड़ी गाड़ियाँ हो या लोग हो, तो उनको आने जाने में दिक्कत हो रही थी. और इस वजह से वो एरिया के जो लोग थे वो परेशान थे. कई बार उन लोगों ने कंप्लेंट भी की थी कि रास्ते के बाजू में गाड़ियाँ खड़ी कर देते हैं, टायर लगाए हुए हैं और हमें उस वजह से परेशानी होती है. तो इस वजह से कपिल नगर पुलिस थाने के सीनियर PI माननीय अजय आकरे साहब, इन्होंने वो सब रास्ता क्लियर करने के लिए नागपुर महानगर पालिका से पत्र व्यवहार किया और पत्र व्यवहार करके अतिक्रमण हटाने की विनती की. तो नागपुर महानगर पालिका ने भी उस विनती को सम्मति दर्शा के और वो कार्रवाई की गई है. तो आज के 11 बजे के बीच नागपुर महानगर पालिका की एक टीम आई, कोकाटे साहब उस टीम के लीडर थे. तो उनकी टीम और हमारे पुलिस थाने की टीम, दोनों टीम ने मिलकर वो कार्रवाई की है. उस कार्रवाई में हमने कपिल नगर चौक के सामने से जो कामगार नगर चौक से लेकर दीपक नगर तक. भंडारा जिल्ह्यातील लाखनी तालुक्यातील मेंढापोरा येथील शेतकऱ्यांनी आज शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली असून पीक व बँक कर्ज बाजारभावाअभावी आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे.
भंडारा जिल्ह्यातील लाखनी तालुक्यातील मेंढा पोहरा येथील शेतकऱ्याने शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. आधीच शेतकरी हा कर्जात असताना जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस व गारपीट झाली. शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शेती परिसरात नापिकीसारखी परिस्थिती निर्माण झाली आणि कर्जाचा बोजा नापिकीला कंटाळून शेतकऱ्यांनी झाडाला गळफास बांधून आत्महत्या केली. पोलिसांनी मृतदेह खाली उतरवून शवविच्छेदनाकरता पाठवला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहे. नागपुरात अतिक्रमण विरोधी कारवाईवरून महायुतीच्या नेत्यांमध्ये आपसात चांगलीच झुंपली आहे. अजित पवार राष्ट्रवादी गटाच्या नेते आभा पांडे आणि भाजपचे कृष्णा खोपडे आमोरासमोर आले आहे. इतवारी आणि मस्कासातमध्ये रेकॉर्ड खराब आहे. अनेक परिवारात आभा पांडे यांनी भांडणे लावली, अनेक परिवार तोडली अशा शब्दात आभा पांडे यांच्या आरोपाला कृष्णा खोपडे यांनी प्रतिउत्तर दिलं आहे. पहिले तर त्यांनी हा विषय समजून घेतला पाहिजे. त्यांना राजकारण करायचं असेल, त्यांना अगर पूर्वमधून चुनाव लढायचं असेल तर माझ्या त्यांना शुभेच्छा आहे, चुनाव त्यांनी लढावं. परंतु अशा प्रकारचं गंध राजकारण करून लोकाले भ्रमित करण्याचं काम कृपया करून त्यांनी करू नये. ज्या भागातला हा विषय आहे त्या भागामध्ये त्या लेआउटमध्ये कास्तकार आणि लेआउटधारक कास्तकार आणि लेआउटधारक यांच्या न्यायालयामध्ये केस सुरू आहे आणि न्यायालयाने त्याच्यावर स्टेबी दिला आहे. मी संपूर्ण पूर्व नागपूर असेल किंवा संपूर्ण वाठोडा असेल, या संपूर्ण वाठोड्याचं कायापलट मीच केलं. जे हे मॅडम ज्यांना आपला नेता मानत होती, जे 25 वर्ष पूर्व नागपूरचे आमदार होते, 14-15 वर्ष राज्यामध्ये मंत्री होते, त्यांनी त्या पूर्व नागपूरला अंधकारमय सोडलं होतं आणि 10 वर्षामध्ये जे बदल झाला आहे, आज पूर्व नागपूर 10 वर्षात बदलला. तुम्ही गेले असेल तर तुम्हाला चित्र ते दिसलं आहे आणि म्हणून यांच्या पोटामध्ये कुठंतरी दुखत आहे आणि म्हणून अशा प्रकारचा मुद्दा घेऊन, कारण हा मुद्दा घेतला त्यांना माहीत आहे का, आमदाराचं नाव वगैरे आपण घसटलं तर आपल्या प्रसिद्धी जास्त मिळेल आणि त्या माध्यमातून हा त्यांनी प्रकार केल्याचे मला या ठिकाणी लक्षात येत आहे. आणि म्हणून माझी त्यांना विनंती आहे की आपण राजकारण जरूर करा, लेकिन अशा प्रकारचं आपसापसामध्ये मतभेद निर्माण होईल, आपसापसामध्ये वातावरण निर्माण होईल, अशा प्रकारचे कृत्य तुम्ही करू नका. कारण आपला मस्कासात आणि इतवारीतल्या ज्या भागातले आपण प्रतिनिधी आहात त्या भागामध्ये असाच आपला रेकॉर्ड आहे. आपण अनेक परिवारांच्या घरामध्ये आपण भांडण लावली, अनेक परिवार आपण तोडण्याचा प्रयत्न केला. ते प्रयत्न काही आता पूर्व नागपूरमध्ये चालणार नाही आहे. परंतु राजकारण करताना इतके खटिया किसमची राजकारण कोणी करू नये. पहिले त्यांनी विषयाला समजून घेतलं पाहिजे आणि विषयाला समजल्यानंतरच आपण राजकारण त्या ठिकाणी केलं पाहिजे. कारण हा संपूर्ण मौजा वाठोडा असेल, भांडेवाडी असेल, तो संपूर्ण आउटर जितका भी भाग आहे हा गुंठेवारी कायद्याच्या अंतर्गत येते आणि या गुंठेवारी कायद्याच्या अंतर्गत त्या सरोदे लेआउटवाल्यांनी 3000 रुपये NIT मध्ये भरले आहे. आणि ते प्रश्न यासाठी अटकला आहे का, कास्तकार आणि लेआउटधारक यांच्या न्यायालयामध्ये प्रकरण सुरू आहे. त्या भागातले लोकही माझ्याकडे आले होते. मी त्यांना सांगितलं का, तुम्ही न्यायालयाच्या इष्टे ताबडतोब हटवा, मी संपूर्ण डेव्हलपमेंट त्या भागातलं करून देतो आणि निश्चित स्वरूपात संपूर्ण वाठोडाचं चित्र बदललं आहे. तो एक पोझिशन त्या ठिकाणी राहिला आहे. त्यांची लढाई सुरू असल्यामुळे ते होऊ शकलं नाही. परंतु माझी या ठिकाणी विनंती आहे का, NIT असो की कॉर्पोरेशन असो, हे आपल्या कारवाईच्या अनुषंगाने कारवाई करत राहतात. ती काही आमदार म्हणू का खासदार म्हणू याच्या म्हणण्याप्रमाणे कधीच कारवाई करत नाही. त्या भागातल्या नागरिकांनी अगर NIT मध्ये डेपुटेशन दिलं असेल, मी जेव्हा काल हे सगळं माहीत पडल्यानंतर मी NIT च्या लोकांशी संपर्क केला तर त्यांनी सांगितलं का, लगभग 50-60 लोकांचे निवेदनाचे हस्ताक्षर आमच्याकडे आले आहे आणि त्या दृष्टिकोनातून ही कारवाई आहे. आणि म्हणून त्यांनी हे सगळं विषय समजून घेऊन आणि त्याच्यानंतर अशा प्रकारचं कारवाई त्यांनी करावी, अशा प्रकारचं राजकारण त्यांनी करावं, गलिच्छ राजकारण त्यांनी करू. महायुतीच्या सभेचा जनतेला आता किळस आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रटाळ भाषणाला लोक कंटाळले असून त्यांचे भाषण सुद्धा लोक
टीव्हीवर बघत नाही, ही आजची वास्तविक स्थिती आहे. 4 जून रोजी मोदी सरकारच्या जागेवर देशात जनतेत सरकार येणार आहे, भारत सरकार सत्तेत येत आहे, असं महाविकास आघाडी सभेच्या आधी बोलताना विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले. आम्ही तर शिवाजी पार्कच मागितला होता, ऍप्लिकेशन मागे पुढे झालंय त्याला प्रत्युत्तर म्हणून सभा नाही. मी तर असं म्हणतो की विजयाचा संकल्प संकल्प मुंबई आम्ही जिंकणार, 6-6 जागा जिंकणार आहोत. या महाविकास आघाडी इंडिया आघाडीची ही सभा मुंबईची शेवटची सभा आहे प्रचाराची. उद्या संध्याकाळपासून प्रचार बंद होणार आहे. ही सरकार ही सभा तानाशाहीला संपवण्यासाठी आहे, ही सभा लोकशाही बंद करण्यासाठी, या देशातील संविधानाचं रक्षण करण्यासाठी ही सभा असते. आणि यातून जो संदेश जाईल, 13 जागा लोकसभेच्या, त्यामुळे लोक आता मोदीजींच्या आणि भाजपच्या सभांना वैतागली कंटाळा आला आहे. काही लोक असं म्हणतात की आता खेळच आला आहे, नको तेच ते तेच ते तेच ते भाषण आणि त्याच्या पलीकडे काही नाही, ते का ऐकायला जायचं. आता लोकांना पंतप्रधानांच्या भाषणाची आवड राहिली आणि तो उत्साही राहिला नाही, त्यामुळे लोकांच्या मनात आता नवा पर्याय म्हणून इंडिया आघाडी हाच त्याला दिसतो आहे. अल्पवयीन भाचीसह 17 वर्षाच्या मावशीवर बलात्कार, पीडितेची प्रकृती बिघडल्यामुळे उलगडा. राज्यात आज मुसळधार पावसाचा इशारा, विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह होणार पाऊस. आणि मित्रानेच केला मित्राचा खून, जुन्या वादातून युवकाची हत्या. तुर्तास इथेच थांबूया, बघत रहा वीकेबी न्यूज. नमस्कार.